महाराष्ट्राचं एक बहुजनांचं गेल्या 10 दिवसापासून सतत ताकदीनं मराठवाड्यातून तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या ओबीसी समाज बांधवांचे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. बांधवांनो, गेल्या 10 दिवसापासून मी आणि हाके सर आमच्या दोघांच्या उपोषणाला दररोज वाढता पाठिंबा मिळत होता. त्या वाढत्या पाठिंब्यामुळे आम्हाला उपोषण करायला ताकद मिळाली, ऊर्जा मिळाली. कारण बांधवांनो, गेल्या 7-8 महिन्यात मराठवाड्याने काय भोगलं आणि मराठवाड्यातील ओबीसी चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय भोगलंय हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे. आपल्या दारादारा डीजे वाजवण्याचं काम ह्या लोकांनी केलं, आपल्या घरात गुलाल फेकण्याचं काम ह्या लोकांनी केलं. त्यामुळेच हा समाज एकत्र येण्याचं आणि पेटून उठण्याचं कारण आहे. बांधवांनो, आपल्यापेक्षा आपले देशाचे नेते, आपलं श्रद्धास्थान, आधारस्तंभ भुजबळ साहेबांना काय त्रास झाला असेल आणि भुजबळ साहेबांना या लोकांनी काय कमेंट केल्या त्या आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या. कुठल्याही गोष्टीचा काही टायमिंग असतं आणि कुठलीही गोष्ट अति झाल्याच्या नंतर माती व्हायला सुरुवात होत असते. आपल्या आजच्या लोकसभेला जाणीवपूर्वक नेत्यांना टार्गेट करण्याचं काम ह्या लोकांनी केलं. आपल्या लोकनेत्या पंकजा ताई साहेब या कुठल्याही मोर्चाला आल्या नव्हत्या, कुठल्याही मेळाव्यात आल्या नव्हत्या, तरी पण त्यांच्या सोबत जातीवाद करून टार्गेट करून ह्या लोकांनी काढण्याचं काम केलं. ज्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी कुठलीही जात न पाहता स्वतःला घडून अनेक आमदार खासदार घडवण्याचं काम केलं, या समाजातील त्यांच्या कन्याने या जातीवादाला समोर जावं लागत असेल तर हे किती दुर्दैव आहे. बांधवांनो, आणि कुणीतरी या परिवर्तनाचं श्रेय घेणं सुरू केलंय. या परिवर्तनाचं श्रेय अशी परिस्थिती झाली आहे, बैलगाडी बैल ओढतात पण कुत्रे खाऊन अशी परिस्थिती झाली आहे. त्या आताच्या इंडिया आघाडीच्या विजयाचं श्रेय फक्त मुस्लिम आणि दलित बांधवांना जातंय. याचं कारण आहे भाजपच्या विरोधात संविधान विरोधी आहे असा प्रचार करण्यात आला आणि मुस्लिमांच्या विरोधी आहेत असा प्रचार करण्यात आला. त्यामुळे भाजपला याचा फटका बसला आणि ईडी आघाडीला फायदा झाला. पण कुणीतरी एक व्यक्ती त्याला स्वतःला श्रेय घेण्याचं काम करतोय असं श्रेय कुणाला द्यायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या राज्यातील अनेक नवनियुक्त खासदार या माणसासमोर लोकांना हे यांना सर्वांना सकल समाजाने सर्व एका जातीचा विचार न करता सर्व जातीचा विचार करून आपण कुठल्याही एका जातीला डोक्यावर घेण्याचं काम करू नये. आणि पुन्हा सांगतो, तो की
आम्हाला टार्गेट केलं जातंय असं हाके यांनी इकडे म्हटलेलं आहे. असणाऱ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, माननीय नवनाथ वाघमारे सर आणि पुण्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाने साहेब हे उपोषणाला असलेले आहेत. मध्ये आपण पाहतो सरकारचं शिष्टमंडळ सध्या बातचीत करते आणि आपले मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत समाजासमोर. तर आम्हाला टार्गेट केलं जात आहे असं हाके यांनी या ठिकाणी म्हटलंय. तर डावललं जात असल्याची भावना आहे तरुणांमध्ये असंही इथे लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. 10 दिवस झाले तरी कोणीही या ठिकाणी फिरकलं नाही याचं दुःख आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे. तर पंकजा मुंडे कधी आंदोलनामध्ये आले त्यांना टार्गेट करून पाडलं असं वाघमारे